सो आज आपण बघणार आहोत आपलं क्लास 10 म्हणजे 10वीचं प्रोबॅबिलिटी हे चॅप्टर. प्रोबॅबिलिटी हे चॅप्टर बेसिकली काही लोकांना ज्यांना सेट्स वगैरे कठीण जातात त्यांना कठीण जातात, तर तसं काहीच प्रॉब्लेम नाही आहे किंवा टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. प्रोबॅबिलिटी चॅप्टर हे आपल्याला खूप अतिशय आणि साध्या सरळ सोप्या पद्धतीने आज आपण एक्सप्लेन करणार आहोत. सो प्लीज हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. अजून सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तो आपण सुरू करूया आपल्या प्रोबॅबिलिटी. क्लास 10, क्लास 9, क्लास 8 सगळ्या बोर्डसाठी हा लागू पडतो. सो कोणीही बघितला तरी चालेल. सो फर्स्ट म्हणजे प्रोबॅबिलिटी काय आहे. प्रोबॅबिलिटी इज अ ब्रांच ऑफ मॅथमॅटिक कन्सर्निंग न्युमेरिकल डिस्क्रिप्शन ऑफ हाऊ लाईकली टू अन इव्हेंट इज टू ऑकर ऑर हाऊ लाईकली इट इज अ प्रपोर्शन इज ट्रू. दॅट मीन्स म्हणजे याचा अर्थ असा होतो, प्रोबॅबिलिटी म्हणजे बेसिकली शक्यता. आता मॅथ्स म्हणजे गणितामध्ये शक्यतांचं काय काम आहे हे आपल्याला प्रश्न पडत असेल. पण कधी कधी असं होतं की काही गोष्टींचं कॅल्क्युलेशन करताना आपल्याला दोन शक्यता दिसून येतात. जसं आपल्याला वाटतं की 7 ची व्हॅल्यू कन्सिडर करू शकतो, पाय जो आपला आहे आपण कॅल्क्युलेशनमध्ये घेतो तर पायच्या दोन व्हॅल्यू आहेत, एक तर आहे 3.14 आणि एक आहे 22/7. दॅट मीन्स की 22/7 आणि 3.14. आता या दोनपैकी कोणती कधी घ्यायची, किती इझिली यूज करायची, याला बेसिकली आपण म्हणू शकतो की आपली प्रोबॅबिलिटी, म्हणजे त्या वेळच्या सिच्युएशननुसार आपण कोणत्या पद्धतीने वागणार आहोत. जसं सपोज समोर आपल्या डेली लाईफमधलं जर एक्झाम्पल जे घ्यायचं झालं, जर सपोज अचानक आपल्याला स्नेक दिसला आपल्यासमोर, तर त्यावेळेला काय करायचं. एकतर आपल्याकडे दोन ऑप्शन असतात, पळो की सळो, आणि एकतर खूप शांतपणे काही हालचाल न करता शांत उभं राहायचं, जेणेकरून त्या सापाला व्हायब्रेशन्स किंवा काही सेन्सेशन फील नाही होणार आणि तो तिथून निघून जाईल. पण आपण थोडीशी जरी हालचाल केली तरी त्याला जमिनी थ्रू ते सेन्सेशन्स कळतात आणि मग त्याला असं वाटतं की आपण त्याला मारायला चाललो आहे आणि तोच आपल्याला मारतो. सो अशा प्रकारे आपल्याकडे नेहमी दोन दोनपेक्षा जास्त ऑप्शन असतात आणि त्यापैकी कोणतं ऑप्शन चूज करायचा याला बेसिकली आपल्या रिअल लाईफचं म्हटलं जातं प्रोबॅबिलिटी. आता मॅथ्समध्ये प्रोबॅबिलिटी मी तुम्हाला सांगितलं आहे पायचं व्हॅल्यू. सो बेसिकली त्याच प्रकारचे आपले बाकीचे पण जे काही शक्यता आहेत ते आपण घेऊ शकतो. तर त्याच्यासाठी एक एक्झाम्पल इथे आहे आपल्याकडे डाईस. हा जो डाईस आहे, आपण जेव्हा आपण लुडो किंवा सापशिडी खेळतो डाईसमध्ये 6 व्हॅल्यू असतात. डाईसमध्ये बेसिकली 6 व्हॅल्यू असतात, तर 6 व्हॅल्यूमध्ये आपण जेव्हा टाकतो त्यावेळेला फक्त एकच कोणती तरी व्हॅल्यू वर येणार आहे. आता इथे सध्या 3 आहे, कधी माझ्यासाठी 5 येईल, कधी 6 येईल, कधी 1 येईल, कधी 2 येईल, कधी 4 येईल. तर मला माझ्यासाठी 6 ऑप्शन अवेलेबल आहेत, त्यापैकी कोणता तरी एकच येणार आहे. सो अशा प्रकारे आपली असते प्रोबॅबिलिटी. सो प्रोबॅबिलिटीमध्ये बेसिकली रँडम एक्सपेरिमेंट काय असतात. आता सेकंड जो आपला टर्म आहे त्या म्हणजे पॉसिबल, ऑल पॉसिबल व्हॅल्यूज. सो द एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट. ऑल पॉसिबल रिझल्ट म्हणजे जसं डाईस फेकलं तर आपल्याला ऑल पॉसिबल रिझल्ट असतात 1 to 6. आपण जर कार्ड खेळतोय तर 1 to 52 आहे, त्याच्यामध्ये पण 4 आपले एस असतात, 4 क्वीन असतात. तो आपल्याकडे या प्रकारच्या आपल्या अवेलेबल व्हॅल्यूज असतात, त्यांना म्हटलं जातं रँडम एक्सपेरिमेंट. म्हणजे टॉस जर आपण कॉइन टॉसिंग अ कॉइन केला किंवा थ्रोईंग अ डाईस केलं, पिकिंग अ कार्ड केलं, तर बेसिकली टॉसिंग कॉइनमध्ये आपल्याकडे एकतर हेड असेल किंवा टेल असेल. डाईसमध्ये जसं मी सांगितलं 1 to 6 कोणताही नंबर येऊ शकतो, कार्डमध्येही. सो अशा प्रकारे ज्या पण सगळ्या व्हॅल्यू आहेत ज्याच्यामधून आपली एक व्हॅल्यू ॲज अ रिझल्ट येणार आहे, तर त्या सगळ्या व्हॅल्यूंना बोललं जातं रँडम एक्सपेरिमेंट. त्याच्यानंतर आउटकम. आउटकम म्हणजे एनी पॉसिबल व्हॅल्यू, म्हणजे आपला लास्टचा रिझल्ट. आता आपण जर कॉइन टॉस केला तर त्यामध्ये एक तर हेड किंवा टेल, तर त्याच्यातून एकच हेड येणं किंवा टेल येणं ही आपली असते आउटकम, म्हणजे आलेला रिझल्ट. आपल्या रँडम एक्सपेरिमेंटमधून आलेला रिझल्ट याला आपण म्हणतो आउटकम. त्याच्यानंतर जो आहे तो आहे इव्हेंट, म्हणजे एनी सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस एस इज कॉल्ड अ इव्हेंट. म्हणजे आपल्या टोटल जितक्या व्हॅल्यू आहेत त्यातला एखादा सबसेट, म्हणजे सपोज टू बी की
मला मी एक डाइस थ्रो केलाय, त्याच्यामधल्या मला सॅम्पल स्पेस माझी जी आहे म्हणजे ऑल पॉसिबल व्हॅल्यूज, सॅम्पल स्पेस माझी 1 to 6 आहे, 1 2 3 4 5 6 6 आहे. पण त्यातला सपोज टू बी की माझा इव्हेंट मला म्हणजे मला फक्त 2 आणि 4च पाहिजे, तर 2 आणि 4 हा सबसेट जो आहे त्याला आपण म्हणतो इव्हेंट. म्हणजे मला स्पेसिफिकच फक्त नंबर हवाय, बाकीच्या नंबरशी माझं काही घेणं देणं नाही आहे. सो त्याला म्हटलं जातं इव्हेंट. त्याच्यानंतर आहे सॅम्पल स्पेस, म्हणजे सगळ्या व्हॅल्यू एकत्र एका सेटमध्ये जेव्हा लिहिल्या जातात त्याला म्हणतो आपण सॅम्पल स्पेस. तो सॅम्पल स्पेस ऑफ द डाईस इज हिअर S इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 हेड. आपण कॉईन्ससाठी लिहू शकतो S इज इक्वल टू हेड अँड टेल, दॅट मीन्स 1 or 2 नंबर इज अ सॅम्पल स्पेस. त्यानंतर कार्डसाठी पण आपण असंच लिहू शकतो. सो सॅम्पल स्पेस म्हणजे ऑल पॉसिबल आउटकम्स. त्यानंतर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे त्या सेटमध्ये टोटल नंबर ऑफ किती गोष्टी आहेत. जसं आपण डाईसमध्ये 1 to 6 पॉसिबल व्हॅल्यूज आहेत आणि मग या पॉसिबल व्हॅल्यू म्हणजे हा जो सेट आहे त्यामध्ये किती टोटल व्हॅल्यूज मी लिहिल्या आहेत, तर त्याचा नंबर आता ह्या आपल्याला दिसतात 6 आहेत, तर आपण ह्याचा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 6 लिहू शकतो. कॉईनसाठी नंबर ऑफ सॅम्पल स्पेस ही आपली 2 असणार. का? तर एक तर हेड आणि दुसरा आहे टेल, दोनच. त्याच्यानंतर आपला आहे फॉर्म्युला. आता मेन प्रोबॅबिलिटीमध्ये मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला खूप मॅटर करतो. आता प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला हा खूप सोपा आहे, कधी कधी आपण त्याच्यामध्ये जंबल करून जातो आणि आपल्याला कन्फ्युजिंग वाटतं आणि आपल्याला असं वाटतं की नाही माझ्याकडून होणारच नाही आहे. पण तसं काहीच नाही आहे. प्रोबॅबिलिटीमध्ये बेसिकली सगळ्या गोष्टी डिपेंड असतात एकतर आपल्या नंबर ऑफ सॅम्पल स्पेस आणि आपल्या नंबर ऑफ इव्हेंटवर. म्हणजे आता मगाशी मी सांगितलेलं की मी डाईस थ्रो केलाय, आता डाईस थ्रो केल्यावर मला फक्त 2 आणि 4 हेच नंबर हवे असतील, तर मला किती चान्सेस आहेत 2 आणि 4 येण्याचे. तर बेसिकली आपल्या प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट म्हणजे माझा प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट 2 आणि 4 साठी आहे. आणि त्याच्यानंतर नंबर ऑफ सॅम्पल स्पेसेस, नंबर ऑफ सॅम्पल स्पेसेस माझे असणार आहे डाईसचे 6 आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट. आता माझा इव्हेंट आहे 2 आणि 4चाच फक्त, तर 2 आणि 4 हे दोन नंबर झाले म्हणून नंबर ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू 2. सो 2 by 6 इज इक्वल टू 1/3 अँड माय प्रोबॅबिलिटी इज 1/3. म्हणजे जेव्हा मी 3 वेळा जरी डाईस थ्रो करेन तेव्हा एक तरी पॉसिबिलिटी आहे माझी 2 किंवा 4 येण्याची. सो अशा प्रकारे आपण प्रोबॅबिलिटी फॉर्म्युलानी काढू शकतो. सो प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला आहे पी ऑफ ए, दॅट मीन्स माझा प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस टोटल नंबर. सो यांचे डिव्हिजन जे असतं ते प्रोबॅबिलिटी असतं. त्याचंच तुम्ही जर पर्सेंटेजमध्ये विचारलं तर फक्त 100 मल्टिप्लाय करायचं आहे. सो आपण एक इक्वेशन बघून घेऊया. इफ अ 1 डाईस इज रोल्ड देन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग इव्हेंट. जर मी एक डाईस थ्रो केला तर इथे काही कंडिशन्स आहेत, 2 ऑप्शन आहेत माझ्याकडे, एक क्वेश्चन 1 आहे एक क्वेश्चन 2 आहे. त्या कंडिशननुसार मला प्रोबॅबिलिटी किती मिळणार आहे त्या त्या इव्हेंटसाठी. तर पहिली जी कंडिशन आहे ती आहे नंबर ऑफ अपर फेस इज अ प्राईम. म्हणजे डाईस जेव्हा मी थ्रो करणार आहे तेव्हा त्याच्या वर नेहमी जो नंबर येणार आहे तो प्राईम नंबरच यायला पाहिजे. आता आपला सॅम्पल स्पेस फर्स्ट टाइम आपण लिहून घेऊया. आता सॅम्पल स्पेस सोल्युशनचा आपण स्टार्ट करणार आहोत. एस इज इक्वल टू डाईस आहेत म्हणून 1 2 3 4 5 6, तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज अ 6. त्याच्यानंतर आपण इव्हेंट ए आपल्या रिक्वायरमेंट क्वेश्चनच्या रिक्वायरमेंटनुसार इव्हेंट ए लिहून घेऊया प्राईम नंबर ऑन अ अपर स्पेस. तो ए जो सेट आहे आपला तो असणार आहे 2 3 5. 2 3 5 हे फक्त 1 to 6 मधले प्राईम नंबर आहेत. सो माझा नंबर ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू 3, कारण 3 नंबर आहेत. सो प्रोबॅबिलिटी ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस इज इक्वल टू 3/6 1/2. 1/2 म्हणजे हाफ चान्सेस आहेत मला प्रोबॅबिलिटी. म्हणजे मी जेव्हा पण डाईस थ्रो करेन तेव्हा प्रत्येक 2 मध्ये एकदा तरी मला माझा प्राईम नंबर मिळणार आहे. जर मी 6 वेळा केलं तर मला 3 वेळा माझा प्राईम नंबर मिळणार आहे. अशा प्रकारे आपण प्रोबॅबिलिटी काढलेली आहे एक फर्स्ट क्वेश्चनची. त्याच्यानंतर दुसरा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये 2-digit नंबर इज फॉर्म्ड विथ डिजिट 2 3 5 7 9.
आपल्याला दोन डिजिटचे नंबर बनवायचे आहेत या पाच वन डिजिटच्या नंबरने विदाउट एनी रिपिटेशन. म्हणजे कोणताही नंबर डबल डबल नाही. प्रत्येक वेळेला तो दुसऱ्यासोबतच आपण बनवला गेला पाहिजे. स्वतः त्यासोबत म्हणजे दोन दोन सोबतच आपण टू डिजिट नाही बनवायचा. सो ऑड नंबर फर्स्ट ह्याच्यात कंडिशन आहे की आपला इव्हेंट असला पाहिजे द ऑड नंबर. ऑड नंबर फक्त आपल्याला काढायचे आहे. जितके पण आपले नंबर होतील त्यापैकी ऑड नंबर. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण सोल्युशनची सुरुवात करताना नंबर फॉर्म्स करून घेऊया. सो द नंबर फॉर्म बाय 2, 3, 5, 7, 9 आर 2, 3, 23, 2, 5, 25, 2, 7, 27, 2, 9, 29. त्याच्यानंतर टू ची सिरीज संपल्यानंतर थ्रीला घ्यायचा आहे 3, 2, 32, 3, 5. आता 3, 3 नाही बनवायचा कारण रिपीट होईल. म्हणून 3, 5, 37, 39. आता 39 नंतर 5 ची सिरीज 5, 2, 52, 53, 55 नाही बनवायचा आहे 57, 59. त्याच्यानंतर 72, 73, 75, 79, 92, 93, 95, 99. आणि अशा प्रकारे नंबर जर काउंट केले तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 20 आहे. आता त्याच्यानंतर इव्हेंट आपला काय आहे. तर इव्हेंट ए इज अ नंबर. द नंबर्स आर ऑड नंबर्स. म्हणजे नंबर आपले ऑड नंबर्स यापैकी कोणते तरी असला पाहिजे. इव्हेंट ए इज अ नंबर ऑफ ऑड नंबर्स. तो ऑड नंबर आपल्याला माहिती याच्यामध्ये आता ऑड नंबर कोणते आहेत. तर 23 हा ऑड नंबर आहे कारण याला 2 नी डिवाइड होत नाहीये. त्याच्यानंतर 25 पण आपला ऑड नंबर आहे. 27 ऑड नंबर आहे. 29 ऑड नंबर आहे. 32 हा इव्हन नंबर आहे. हा आपण नाही घेणार आहे. त्याच्यानंतर 35, 37, 39 आहे. त्याच्यानंतर 52 नाही आपण घेणार. 53, 57, 59, 72 नाही घेणार आहोत आपण. 73, 75, 79. त्याच्यानंतर 92 नाही घेणार. 93, 95, 97. सो आपल्याकडे टोटल ऑड नंबर आहेत 16. म्हणून आपला नंबर ऑफ इव्हेंट ए इज अ 16 आणि आपली प्रोबॅबिलिटी ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. सो दीज आर 16/20 and 4/5. सो अशा प्रकारे आपण इव्हेंट फर्स्टचं जे आन्सर आहे ते बघून घेतलेलं आहे. इव्हेंट टू जो आहे म्हणजे इव्हेंट बी जो आहे तो नंबर इज मल्टीप्लाइड बाय द 5. अशा नंबर आपण शोधून काढायचे आहेत जे नंबर 5 मल्टीप्लाय होतात. सो आपल्या आधीच्या नंबर्स मध्ये आपण बघून घेऊया. यामध्ये आपल्या 20 जे नंबर आहेत त्यापैकी 25, त्याच्यानंतर 35, देन आपला जो नंबर आहे तो असणार आहे 75 and 95. अशा प्रकारे आपल्याकडे 4 नंबर आहेत ते 5 नी मल्टीप्लाय होत आहेत. सो म्हणून नंबर ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू 4 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस दॅट इज सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 4/20. आणि म्हणूनच 4/20 ला आपण मिनिमाइज केलं तर हा फ्रॅक्शन 1/5. प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर इज अ मल्टीप्लाइड ऑफ 5 इज अ 1/5. म्हणजे प्रत्येक 5 नंबर नंतर एक नंबर आपल्याला डिव्हिजिबल बाय 5 नी मिळणार आहे. सो अशा प्रकारे आपण आपला प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर बघून घेतलेला आहे. यामध्ये जर अजून क्वेश्चन सॉल्व्ह करून हवे असतील किंवा यामध्ये अजून काही क्वेरी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ जर हवे असतील तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. देन यू कॅन गेट द न्यू नोटिफिकेशन्स अँड न्यू व्हिडिओज, अमेझिंग फॅक्ट्स, एव्हरीथिंग. दिस इज चॅनल ॲक्च्युली फॉर एव्हरी वन. यू कॅन सी नवनवीन गोष्टी आहेत या चॅनलमध्ये. आपण असं नाही आहे की फक्त लहान मुलांसाठीच हा चॅनल बनवलेला आहे. मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत किंवा छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी हा चॅनल बघितला तरी चालेल. सो प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन गोष्टी मिळत राहतील.